यश मिळतं हो, फक्त त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असावी लागते. आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता नाशिकमध्ये चहा विकणारा नरेंद्र धात्रक इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर झालाय. ऐकूयात त्याच्याच तोंडून यशाचा मूलमंत्र. मी नाशिक जवळपास आशेवाडी गावात राहतो. माझी घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी मराठा हायस्कूलला शाळेत शिकलो. त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या शेजारी चहाचं दुकान लावलं. चहाचं दुकान लावल्यानंतर तिथे बरेचसे अधिकारी बघितल्यानंतर मला पण असं वाटू लागलं की मी अधिकारी व्हावं. त्याच्यानंतर मी इथनं दुकान दिवसभर चालून घरी जाऊन स्टडी करून त्याच्यानंतर अभ्यास केल्यानंतर मी आत्ता SSC इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून मुंबईला रुजू झालेलो आहे. माझं शिक्षण नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकमध्ये पहिले डिप्लोमा झाला, त्याच्यानंतर YCMOमधून ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर न परीक्षेचे फॉर्म भरणं, परीक्षा दिल्या आणि त्याच्यानंतर यश प्राप्त झालं आहे. सकाळी 6 वाजता उठल्यानंतर मी पहिले दुकानावर यायचो, त्याच्यानंतर मग दिवसभर दुकानावर थांबल्यानंतर रात्री 8 वाजता घरी जायचो. त्याच्यानंतर जेवण वगैरे फ्रेश झाल्यानंतर 8 ते 12-1 वाजेपर्यंत स्टडी करायचो. त्याच्यानंतर पुन्हा सकाळी दुकानावर यायचो. हा सर्वांना आनंद वाटत आहे मी गव्हर्नमेंटला जॉबला लागल्यामुळे. त्याचं हे यश बघून वडील रघुनाथ भावूक झाले. लेकाने उपसलेले कष्ट बघून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. मला खूप आनंद आहे, चांगलं वाटतंय. माझ्याकडे सर्व मित्र अधिकारीच येतात चहा पिणारे, त्यामुळं मला चांगला आनंद वाटतोय. आयुष्यभर कष्ट केले त्या कष्टाचे चीज झाल्यासारखं आनंद वाटतो. त्यामुळे यश प्राप्त करण्याची जिद्द ठेवा, नक्की तुम्ही यश मिळवू शकाल. विठ्ठल भाडमुखी, न्यूज 18 लोकल, नाशिक.